तूरडाळीचा साठा व्यापाऱ्यांनी किती करावा हे शासनाच्या धोरणांमधून स्पष्ट होत नसल्यामुळे त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केलाय. शासनाच्या जीआरचा निषेध करण्यासाठी व्यापाऱ्यांनी डाळ खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात डाळीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या धोरणात स्पष्टता नसल्यानं राज्य सरकारनं भूमिका घेतल्यानंतरच भूमिका घेऊ असं नवी मुंबईतील व्यापाऱ्यांच्या संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. तर तूर डाळीचे भाव स्थिर राहणार नसल्याचं काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. ये साल में थोड़ा सा प्रोडक्शन भी कम था, आने वाले साल में भी बारिश कम होने से प्रोडक्शन कम की उम्मीद है. ये सब कारण बन रहे तेजी के, और जो कि माल ज़्यादा है या स्टॉक ज़्यादा ऐसा नहीं है, सही में शॉर्टेज है इसलिए बाजार बढ़ रहा है. तो थोड़ा सा लिबरल रहना चाहिए, दोनों साइड को गवर्नमेंट देखना चाहिए, व्यापारी की तरफ भी देखना चाहिए और पब्लिक की तरफ भी, और थोड़ा लिबरल स्टेप लेना चाहिए. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.